द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक व ग्रेप मास्टर यांच्या वतीने द्राक्ष विज्ञान अभियान ओझरला विजय राजोळे फार्मर राबवण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. येथील भाऊसाहेब गवळी यांनी प्लॉटला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषी विभाग नाशिकचे गुन्हा नियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. द्राक्ष हा आपल्या नाशिक मधला जिव्हाळ्याचा पीक आहे. या सगळ्या पिकावर शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य, त्याचं कुटुंबाचं पूर्ण गणित अवलंबून असतं. आणि आम्ही बघतो, आता शेतकरी मग अशी सांगत होते, वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक असतील किंवा खतं असतील, त्यांनी इतका वापर केलेला आहे आणि इतका अभ्यासपूर्वक केलेला आहे, आणि त्यामध्ये जर कोणाचं एखादं क्वालिटीमध्ये डिफरन्स येत असेल तर त्याचा प्रचंड परिणाम त्यांच्या या पिकावर होतो आणि त्याच्या पूर्ण आर्थिक गणितावर होतो. आता आम्ही मगाशी बघितलं की CPPU-सारखे जे फोरकोल फेनोरान आहे त्याला PGR म्हणतात, परंतु ते ॲक्टमध्ये आहेत. त्याचा इतका वापर सध्या शेतकरी 3 ते 4 स्प्रे किंवा डिपिंग करतात, आणि काही ठिकाणी आम्ही ते बघितलं की त्याचं डुप्लिकेट किंवा त्याचं विदाऊट त्याला बोगस पद्धतीने परवाना नसताना असं काही मार्केटमध्ये आम्ही आढळलं, त्याच्यावर कारवाई केलीच. परंतु त्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे ते फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते नुकसान होतं, आणि त्याला शेतकरी एकदा फवारणी केल्यानंतर त्याच्या हातात कंट्रोल काही राहत नाही, त्यांचं पूर्ण नुकसान ते 100% ठरलेलं असतं. त्यामुळे आम्ही ही सध्या मोहीम हाती घेतलेली आहे. फक्त एकच विनंती असते शेतकऱ्यांसाठी की त्यांनी अशा या कमी किमतीला मिळणाऱ्या औषधांना बळी पडू नये, आणि जिथं आपल्याला अधिकृतरित्या बिल मिळेल त्याच ठिकाणी ती खरेदी करण्यात यावी, आणि असे जर कुठं आढळले तर त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. ते कोणी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल किंवा विक्रेता असेल त्याची आपण वेळीच दखल घेऊन कारवाई करू शकतो. कोणत्याही शेतकऱ्यांनी केव्हाही 24 तास आम्हाला फोन केला तर आम्ही त्याची कारवाई, आमचे धडक पथक आहे, ते आम्ही कारवाई त्यामार्फत करू शकतो. डॉक्टर वसंत टिकले यांनी मार्गदर्शन केले. मागील महिन्यामध्ये हाच कार्यक्रम आम्ही नाशिकला घेतला, त्यानंतर नारायणगावला घेतला, त्यानंतर सांगलीला सुद्धा हा कार्यक्रम घेतला, आणि खास करून विशेष म्हणजे नाशिकला सुद्धा, नारायणगाव नंतर नाशिकला सुद्धा आज आपण जर हा गर्दीचा ओघ बघितला, सकाळपासून सुरू झालेली आमच्या युवा द्राक्ष उत्पादकांची सगळी जी प्रश्नावली होती अतिशय अवर्णनीय होती. आणि नक्कीच हा द्राक्ष विज्ञान मंडळाचा द्राक्ष विज्ञान अभियान हा जो उपक्रम सुरू केला आहे, ह्यामधून नक्कीच युवा द्राक्ष उत्पादकांना अतिशय नवसंजीवनी मिळेल, यात काही शंकाच नाही आहे. धन्यवाद. मी पण प्रार्थना करेन, आणि आता मी व्यावसायिक कम शेतकरी झालो, त्याबद्दल मला खूपच मला आनंद होतोय, आणि मी देवाला प्रार्थना करेन का वातावरणाला कायम आमच्या शेतकरींबरोबरच राहावं अशी मी विनंती देवाला पण प्रार्थना करेन. या प्रसंगी कृषी थॉनचे संचालक संजय नेहरकर, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष DB मोगल, ND पाटील, ग्रेप मास्टरचे संचालक सुनील शिंदे, तुषार उगले, द्राक्ष उत्पादक शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव, टिंडोरी.